काय राहिलं शिल्लक? उगाच भाकरी खात नाही, सफरचंद खातो, बायको करीत नाही, टिकटॉक पाहतो मी, हे नाही, हि तास आहे. ए करंट लागला, बाळ बाहेर आलं, त्याला नाव दिलं. हा आत्ता शिक फिट बसले तुम्ही. आता मयूर हे नाव दिलं, दिल्यानंतर घोटाळा असा झालाय, याला 14 गोष्टी दिल्यात की त्या इतरांना कोणाला दिल्या नाहीत, इतरांना कोणाला दिल्या नाहीत, फक्त कोणाला त्या माणसाला आहेत. एक हात, हात हात माणसा शाळेत नाही, शाळेत सोडून द्या, शाळेत किती शिकू द्या लोक. 1.5 किलोमीटरला मेडिकल कॉलेज आहे आपल्याकडं, 1 किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज आहे, वढ्या नाल्याला इंग्लिश मिडियम आहे. लोकांनी पोरं आणायची कुठून? जेव्हा लोकांना पोरं होत होते तेव्हा तुम्ही शाळा काढल्या नाही. आता लोकांनी कार्यक्रम बंद केला तर तुम्हाला उताला. हो पोरं होतील कशी काय लोकांना? महाराज ज्यांना बायको आहे त्याला तुम्ही तिसरं होऊन देती नाही, आणि जी बायका करायच्या मूडमध्ये आहे त्यांना तुम्ही बायका देती नाही. एक हात, 14 आहे बरं का हात, त्याला 3 शब्द. शरीर शुद्ध होईल स्नानानं, मन शुद्ध होईल नामानं, आणि चित्त शुद्ध होईल ध्यानानं, आणि धन शुद्ध होईल दानानं. मग आजच्या पुण्यस्मरणाला, 5व्या पुण्यस्मरणाला सगळ्यात महत्वाची गोष्ट अन्नदान. एवढंच आहे, बाकी काय नाही. किती हे तुम्ही आणि मी गंज कमावलंय मागच्या अवलादींसाठी, काय त्यांना घ्या नाही. आपलं आपल्याला विचारित आहे, काय केलंय माझ्यासाठी आपलं? आता आपण केलं ते सांगायचं. बाप म्हणला मारली झक मॅम, आता काय करीन? तो लगेच म्हणतो कोणी मारा सांगितली, म्हणजे उपयोग काय त्याचा? एक वाक्य संघ महाराज, आपल्या प्रारब्धात जेवढं असेल तेवढं दानानं पुण्य मिळेल, तेवढंच पुण्य. बाकी या मागच्या अवलादींसाठी किती केलं तर पुण्य नाही. आणि आपल्या पोरांचा घोटाळा काय झाला तुमच्या माझ्या? या हरामींना आपण कमवायलाच काही ठुलं नाही. एअर खणून ठुली, पाईपलाईन करून ठुली, घर बांधून ठुलं, ते माझटले उतारलं त्यांना, ते मोटरसायकल उचाल कुत्र्याला आता ना, ती त्याचा बाप पिसळला होता. एवढं उतटून गेलं ना, यांना फुकाट मिळाला ना सगळं. हे जर उसखंडीला लावले असते, गौंड्याच्या हाताखाली लावले असते, सायपणी खांद्याला लावले असते ना, यांनी वळवळच केली नसती. यांना वळवळ का सुचली? सगळं फुकट. घर आयतंय, येर आयते, मोटारे, पाय बापाने बार बारे सुद्धा क्लिअर काढून ठेवलेत, व्हायला निघले, कोणत्या तुकड्यात कोणचं पाईन जाईन. म्हातारा म्हणजे बिगर डोक्याचा इंजिनियर येतो, त्यानं बरोबर घरंसुद्धा 2 पोरांना 2 बांधून ठेवले, जग मारून ठेवले आपण. वरून त्या अवलादीला 70 पल्सर आहे फिरायला, 10 मोबाईल, 2,500 त्याच्या पायात बूट. वरून बापानं 100 द्यायची पेट्रोलला, हिनं द्यायची 100, इथलंही खोलीची. हिनं उलट्या पोराला म्हणायचं, अजून 100 राहू दे, त्याचं ऐकू नको, त्याचं ऐकू नको, तो पहिल्यापासून तसाच आहे तो, महिन्यानं ऐकतो. त्याला मी 9वीपासून पाहते, एकाच वर्गात होतो आम्ही, तो जसा आहे काही जमलं नाही त्याला. आता त्या आवला दिलं 100 खर्चायला, 70 पल्सर, 10 मोबाईल, 2,500 पायात, त्या आवलात का आला हरिभट करी? वरून हात त्याच्या डोक्यावर आहे ना, हिचा दरिद्रीचा हात. मग त्या अवलादींना माज आला. आता आपल्या पोरांनी वाढदिवस साजरे करायला सुरुवात केली, आता घरी नाही करीत, त्याला बाप नाही ना, 91 सापडेला अवलादी ह्या. आता या हरामींचे वाढदिवस आता धाब्याच्या पुढं आहेत, धाब्यावर 90 प्यायच्या, केक ठेवायचा धाब्याच्या पुढं, त्याच्यावर सामुदायिक मुतायचं संघ, सगळ्यांनी संघ चैन खोलायची आणि त्या केकवर मुतायचं, तो मुतन केक एकत्र करायचा आणि मग तो एकमेकाच्या तोंडात प्रसाद म्हणून घालायचा, हॅपी बर्थडे टू यू. 90 पिऊन मग एकमेकाला बापाच्या नावानं हाका मारायच्या, एलत्या. पोरण खरंय का खोटंय? खरंय का खोटंय? खरंय. मग आपले भक्त खोटं नाही मग आपले पोरं खोट. पोरं नव पप्पाचं मम्मीचं भांडण झालं तर स्पीडमध्ये कोण बोलती रे?
मम्मी कराय आणि भामटेवानी खाली मान घालून कोण ऐकतो पप्पा कराय मग आपल्या घरात भामटा कोण पप्पा आणि घरातला हेडमास्तर कोण मम्मी आणि पप्पा सगळ्यात जास्त कोणला घाबरतो घरात काढा बचत गट पोरण लवकर आजी उठते का मम्मी आजी करेक्ट निवांत उठून पहिला चहा ढोशी ती ती मम्मी करेक्ट आता मी बोललो असत तो झोमला असत तुमचेच असल्यामुळं काय म्हणता येईल चला थोडं पुढं हात एक एकच बरं का 14 सांगतो पटकन हात एक 14 मोजायचे बाबा किती 14 हात एक दान करा आणि पाया पडून सांगतो तेवढं सत्य नाही तर बाकी सगळं आता हे बिचाऱ्या परिवार घुमरी परिवाराचं एवढं मोठं अन्नदान घडेल ना एवढंच पुण्य खरं आहे खालच्या वावरात डाळिंब केले तरी तेच आहे वर चिंगळे लावले तरी तेच महिला मंडळ दोन सख्खे भाऊ आहे एक शेतीवर आहे आणि एक नोकरीला आहे शेतीवर आहे तो तुमचा नवरा आहे तो सासऱ्यानं ठुला का तुमच्या कर्मान त्याच्या कर्मान राहिला करेक्ट तरी ती सासऱ्याला काय म्हणते माहिती का वाटोळ केलं माझ्या नवऱ्याच तू अधिक तवा तू अधिक तुला माहिती तुझ्या नवऱ्याचा इतिहास काही त्याच्या पायी तीन गुरुजीनं बदल्या करून घेतल्या असा नमुना गडी होता त्याला जर सकाळी नवी पाटी दिली तर दुपारी साठा घेऊन तो उलट तोही सण घातल्यामुळं बैल आकाळलाय तो आणि काय झालं हे सरकार कायदा हे सगळं बायांच्या बाजूने गेलं ना मार नको त्याला मार्केट आलो बाया जमूनच देईना असं काय आपण घरात काही बोललं ती म्हणती धावा लावीन अरे काय धावा लावीन मी तू काय आम्ही म्हणजे बावळटच ठरलो हो आणि आमच्यावर अन्याय झाला काय अन्याय तुमच्या आज वाघासारखी गडी पण बिबटे करून टाकले तुम्ही आहे का काय आणि आमच्यावर अन्याय झाला काय अन्याय झाला डोमलो बायकोला बोलायचे दिवसच नाही राहिले मला ते काय त्या आणि काय झालंय बुद्धी झाली कमी आणि अधिकार झाला त्याच्यामुळे बावळ्याचा बाजार झाला सगळा पूर्वी फक्त पुरुष फेटा बांधायचे आता यांनी फेटे सुरू केलेत लग्नात तुम्ही बांधा फेटे आम्ही घेतो नऊवार पुरी निघाला पॅन्ट शर्ट आम्ही घेतो गाऊन घेतो वाढण्या नावळी तो मुंडके मग आता काय करतो अर्थ लोपले पुरानी नाश केला शब्दज्ञानी विषय लोभी मनन साधना वगैरे बुडवले हात एक बोलणे दोन 14 सांगतो एका मिनिटात हात एक दान करा दोन बोलणं नीट बोलावं शक्यतो बोलूच नाही तर बोलावं पण कसं मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे चांगलं बोलावं आणि महिला मंडळाला तीन गोष्टी सांगतो पाणी जपून वापरा वीज जपून वापरा आणि घरात वाणी जपून वापरा आणि वाणी वयाचं भान ठेवून वापरा आपण सुनबाई आहेत आपली वाणी सासऱ्यापर्यंत जा एक वाक्य सांगा खरं सासू सासऱ्याला बोलायचं तुम्हाला काही अधिकारच नाही काय तुझ्या बापानं टेम्पोवर भांडे दिले ते कोणतं नीट राहिलंय त्याच्यातलं पटतं घरात घालताना मोडलं दिवांचं तर पहिलंच तंगडं निघेल होतं सोफा शेटवर फक्त कोंबडीनं उडी हाणली दाबला खाली काय काम आहे सासू सासऱ्याला बोलायचं काय आपण खिलारी पायदा घेतलाय विकत त्याच्याशी बोलायचं एक वाक्य सांगा शेतकरी वर्ग दुष्काळ सहन करेल शेतकरी वर्ग गरिबी सहन करेल शेतकरी वर्ग सगळं सहन करेल पण मुलानं सुनबाईनं केलेला अपमान शहाणी माणसं सहन करू शकत नाही त्याला दुष्काळ पडला ना काय वाटत नाही त्याचं नुकसान झालं ना त्याला काही वाटत नाही तो म्हणतो देवाची कृपा हो द्या जाऊ द्या सोयाबीन काढली होती बरं यंदा सोयाबीनचे पैसे झाले असते मजुरच मिळालं या गुतल्या होत्या प्रचाराला सोयाबीन आणि प्रचार संघ चालता
माहीतच नाही तिला कोणत्या पक्षाची सभा आहे, बसली गाडी तण गेली. एका बाईनं तीन तीन सभा काढल्या, फक्त गळ्यातलं फडकं बदलायचं, थोडी तीच. शेतकऱ्याला अपमान वाटत नाही. हात एक, बोलणे दोन, दोन झाले तीन, हसणे, हसत जा. ईश्वरानं दिलेली देणगी आहे. माझ्या कीर्तनाला बसलेल्या मी एवढ्या माणसाला सर्टिफिकेट देणार, त्याला 6 महिने अटॅक येत नाही. अटॅक बीपी बीपी काय नाही, एकटा हसतो घरी गेला होतो एकटा. आणि हसायलाच पाहिजे, देवानं दिलेली देणगी आहे ती. आणि हसत नसल्यामुळं काय झालं माहिती का, मला जळकटपणा तयार झाला आणि त्याचा नवीन एक रोग तयार झाला. एज्युकेटेड लोक नीट ऐका, शिक्षक लोक, वकील विकील कोणी असले, डॉक्टर फिक्टर कीर्तनाला, अटॅक इज ए नॉट अ डिसीज, अटॅक इज ए नॉट अ डिसीज, अटॅक इज ए सायकोलॉजिकल टेन्शन. अटॅक हा रोग नाही आहे, अटॅक हे मानसिक संतुलन डॅमेज झाल्याचं लक्षण आहे. अटॅकला अटॅकला लक्षणं कुठे बरं? अटॅक जर रोग असता डॉक्टरला यायचं काय काम? त्याच्या तर उशाला गोळ्या होत्या. म्हणजे अटॅक हा रोग नाही आहे, मला अटॅक हा रोग नाही आहे. तुमच्या माझ्या घरामध्ये मानसिक संतुलन डॅमेज झाल्यामुळं मेंदूवर तणाव आहे, तुमच्या माझ्या सगळ्यांच्या मेंदूवर तणाव आहे. आणि त्या तणावाचा परिणाम काय झाला? ब्लड ऑफ सर्क्युलेशन हृदयाला कमी झालं, हृदयाला रक्त पुरवठा कमी झाला. हृदयाला 4 कप्पे आहेत, उजवी जवनिका, डावी जवनिका, उजवी कर्णिका, डावी कर्णिका. आणि हे ब्लड सर्क्युलेशन कमी झाल्यामुळं घाम आला, अटॅक. हे तर अटॅक बरं काय नाही, अटॅक येतो दुसऱ्याच्या दारापुढं नवीन वापायली मिळालं बा. औष बाकीचे म्हणले पाहुण्याची होती ती आईला, पण हे मिळालं ना. इनवा होती पाहुण्याची पण हे उलाटलं ना. मी तुम्हाला अटॅकचं औषध सांगतो, डॉक्टर कडे जायचं नाही, औषध घ्यायचं नाही. मी सांगतो तेवढे 3 वाक्य ऐकायचे, तुम्हाला खानदानीत अटॅक येणार नाही. 1, काल काय झालं आठवायचं नाही, उद्या काय होईल याचा विचार करायचा नाही, आणि आज वाईट वागायचं नाही, अटॅकच नाही. मागचं उकरूनच काढायचं नाही, झालं ते आग लागू द्या तिकडं मोर द्या. आता कॉलेजला असताना आपल्याला पुरीनं धोका दिला, आता तिचं पार शाळेत जातं तरी तिचंच जोर जळायचं का? सोडून द्या, काय झालं ते कधीच अटॅक येणार नाही. काल काय झालं ते सोडून द्यायचं, उद्या काय होईल येतं आपल्या हातात नाही, फक्त आज वाईट वागायचं नाही, बस कधीच अटॅक येणार नाही. काय मध्ये? आणि दुसरं एका दोनच औषधे अटॅकला. 1, काल काय झालं आठवू नका, उद्या काय होईल याचा विचार करू नका, आणि आज वाईट वागू नका. हे आहे का अटॅक आहे. आणि कोणत्याही संकटातून माघार घ्या तो जय. माघार घेऊ नये, काय फरक पडला, माघार घ्यायची काय फरक? हे बा, माघारीमध्ये जय आहे का पराजय? जय. नालायक लोक म्हणतील तो पराजय, पण विद्वान माणसं म्हणतील तो बरं झालं. डोक्याचा ताण याला. 2 भावांची 40 वर्ष कचेरी इतके चाली चालू द्या, दोघांनी एकत्र बसलं पाहिजे, तिसऱ्याला बोलवायचं नाही. तुझं म्हणणं काय तर गुंठा, तुला तो फुटभर तुझी का पोल रोंगी भांडाल मिटलं, दोघंही निवांत झोपतील का नाही? आणि तुम्हाला दोघांनाही माहिती आपण संघाने येणार नाही, पण गावात काय आवलं दे अशा आहेत. थोड्याकरता का मिटवायचं भाऊ? आता पार बोरडाव केस आलती निकाल आणि गेले असते 5-50 हजार, पण त्याची या जिरवा जिरवी पायीच आपली लोक बिखारी झाली. ते मिटून घ्या, 4 लोक नाव ठेवणारे तुम्हाला, ठेवू द्या ना. आणि ठेवणारे कोणत्या लायकीचेत? भांडण मिटवलं म्हणून नाव ठेवणारे कोणत्या लायकीचे? त्यांनाही बायकांनी लाईट बंद करून हाणलेच आहे, ते कुणालाही साधू आहेत. जी गोष्ट आपल्या मनाला पटते तिच्यामुळे आपल्याला समाधान होत असेल ती करायला काय हरकत आहे? आपल्या घरामधली कचकच मिटत असेल, मनावरचा ताण कमी होत असेल, तर भाऊबंदकीचे घरातले बायका पोरांचे भांडणं मिटवायला जाग्यावर काय हरकत आहे? शेजारी पाजाऱ्यांना तर चांगलं आपलं होऊन द्यायचं नाही. जे आपल्या सुनबाई जरा आगावे, ती आपल्या पोराला बरं पाहत नाही, ती राहण्याच्या परिस्थितीत नाही. रविवारी तिकडे जाती, गुरुवारी इकडे येते, शुक्रवारी परत जाती, रविवारी. स्पष्ट तिच्या बापाला सांगून टाकेल ना, भाऊ हे कुठे करण्यापेक्षा तू जातो घेऊन जाय.
माझ्या पोऱ्याला मी रविवारपर्यंत दुसरी बायको आणून देतो. पण वाद मिटवण्यामध्ये मजा आहे हो, वाद वाढवण्यात मजा नाही. आणि आपल्या लोकांना हाऊस कशीची थोडी रंग केस येन थोडी रंग. बरं, तुम्ही कोणत्याही वकिलाकडे जा, त्याचं एकच वाक्य आहे, दोन तीन तारखा होतील पण निकाल. निकाल होईल थोडा त्रास बर का, तशी कागदपत्र केली मी. त्यांचं कोणाला एवढाच दणका आहे, थोडस होईल, थोडी तुम्हालाही त्रास होईल, मला तर झालाच आहे. पण निकाल आपल्याच बाजू. फार खेळ झाला महाराज खेळ. काय झालं, प्रत्येक माणूस मोहाने ग्रासला आणि त्याला अहंकार चिटकला. मोह आणि अहंकार माणसाला भजनक जाऊनच देईन. हात एक, बोलणे दोन, हसणे तीन, तीन झाले बर का, चार. आता नावच सांगतो पटक्याचे टाइम होईल. हात एक, बोलणे दोन, हसणे तीन, उभा चार, आनंद पाच, लज्जा सहा, स्मरण सात, विचार आठ, बुद्धी नऊ, पुण्य दहा, कर्म अकरा, देवांना मिळाला नाही बारा, देव इच्छा करता तेरा, आणि हाच देव आहे चौदा. हे चौदा गुण मयूरला तयार झाले आणि मयूर माणूस तयार झाला. आता या सगळ्या लोकांना माणूस तयार झाला. तुकाराम महाराज म्हणले बदला बदला, बदल झाला लोकांमध्ये. आता धोतर गेलं, पायजमा आला, पायजमा गेला, जीन आली, जीन गेली, बरमुडा आली, हळूहळू लोक मोकळी होत आली. आता बदल झालाय. आता उभ्यानं जेवायला लागली, जेवा मग तोंडानंच का खाता, तुलाही पाय शेवालाय तर खायची जागा बदलव ना. बदला 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 बदला, अरे कपड्यात बदलू नका, मग कशात बदला बदला, पण कपड्यात बदलू नका, कशात बदलू नका, कशात बदलू नका, कशात बदलू नका. काय नाही, किती जरी बदल झाला, घोंगडीवर झोपणारं पोतेवर झोपत होतो. पूर्वी आपण लहानपणी पोते अथराय, पोते शिवायचे आणि त्या पोत्याचा काय बनवायचा, फाळा, आणि त्याच्यावर झोपायचं. त्याच्यावर गोदडी आली, गोदडीवर दिवाण आला, येऊ द्या काही येऊ द्या, पण अजून लोक डोळे झाकूनच झोपतात. कश्रीमंत डोळे वासून झोपा त्या, असं थोडंच आहे का, जाऊ द्या ना. कपड्यात बदला, घरात बदला, सगळ्यात बदला. आज बदल गरजेचा आहे बुद्धीत. बुद्धी म्हणजे काय, तीन व्याख्या सांगतो. वाईटाकडून चांगल्याकडे वाहणारी विचारप्रवाह म्हणजे बुद्धी. तमगुणाकडून सत्वगुणाकडे वाहून नेते तो विचारप्रवाह म्हणजे बुद्धी. आणि दुःखाकडून सुखाकडे नेते म्हणजे ती बुद्धी. बुद्धीचे प्रामुख्याने नऊ प्रकार पडतात. देअर आर नाईन टाईप्स ऑफ नॉलेज. बुद्धीचे नऊ प्रकार पडतात. नऊच्या नऊ नीट ऐका. एक, चर्मबुद्धी. दोन, बुर्नज बुद्धी. तीन, तैल बुद्धी. चार, दगड बुद्धी. राजस बुद्धी, तामस बुद्धी, सात्विक बुद्धी, सद्बुद्धी आणि दुर्बुद्धी. तुम्ही बदला पण बुद्धीत बदला. आता लोक म्हणते जग सुधारलंय, जग सुधारलंय, सुधरू द्या. लहानपणी आपल्याला 11 वाजता रेडिओ ऐकायला मिळायचा. पूर्वी ग्रामपंचायतीला रेडिओ राहायचा. 7 वाजता बातम्या राहायच्या. लोक 6:30 ग्रामपंचायती पुढे बसायचे. त्याच्यानंतर तो ग्रामपंचायतीचा रेडिओ बंद झाला. मग लग्नात नवरदेव रुसाय लागली रेडिओवरून. मग तो नवरदेवाला रेडिओ घ्यायचे लोक गळ्यात. ते 2-2.5 रुपयाला मिळायचं. 11 वाजता कामगार सभा, 7 वाजता बातम्या. मग ते कामगार सभा शेळ्यांमागं वड्याला पाठाला ऐकायचं. ती नादीच होतं ती. तो रेडिओ गेला, टी व्ही आला. टी व्ही गेला, टी व्ही जवळजवळ वजा झाला. डी व्ही डी आला, सी डी आला. आता सगळंच गेलं. आता फक्त 6,000 3,000 खोकं घ्यायचं. सगळी माहिती त्याच्याती. बातम्या मोबाईलमध्ये, सगळं मोबाईलमध्ये. माणसं सुधरत सुधरत गेली पण अजून माणसं कानानंच ऐकतात. टी व्ही घ्या, टी व्ही गेला, जाऊ द्या, टी व्ही गेलाय, सगळं गेलंय, पण ऐकायचं ते कानानंच, पाहायचं ते डोळ्यानं. मग बदल तरी काय झाला, मग नवीन डोळे बसवा, नवीन कान बसवा. तुलाही लखपतीची आवला देन तुझी. मग देवानं दिलेल्या तोंडानं का आला खातो, एखादं तोंडी का ताण पैसा आहे तू. एक
तीन गोष्टी जपून वापरा, अंगातली ताकद जपून वापरा, खिशातला पैसा जपून वापरा आणि आयुष्यातली वेळ जपून वापरा. अंगातली ताकद आता पहिल्यासारखं राहिले, राजकारणी लोक ध्यानात ठेवा कार्यकर्ते, आता पहिले तुमचं मार्केट पहिल्यासारखं राहिलं नाही. तुम्ही जरा घरादारा कपा, ही देशाची सेवा राहू द्या, हे लोकांचे बांबू उपटायचं बंद करा. आता गण 40 वर्ष खोट्या टाकल्या, याची सतरंजी झटक आणि त्याची सतरंजी झटक, आता ते दिवस राहिले नाही. अहो 1.5 महिन्यापूर्वी तुम्ही एकमेकाला शेदत होते, आता एका कोंबडी उकुदा त्या कोण तुमच्या नाद लागेल. म्हणजे कार्यकर्त्याची किंमत पक्षातून तर जवळजवळ गेली, गावात तर आता त्यांना कुणी, घरातही नाही. अरे शेतकऱ्याच्या बैल जर बांधले ना शेतकऱ्यानं, तर आवताची बैल बांधले का त्याची बायको हातात तांब्या घेऊन येते पाण्याचा, पाणी प्या, शहा घेता का, जेवण करता, गरीब घर आहे पण आदर केवढा आहे. तर असं करा, सकाळचं कालवण गरम करते, दूध भाकर खाणं आहे तर मग स्वयंपाक करते, तुम्ही तो असं करा, दूध भाकरच खातो सकाळी पाहू. ह्या कार्यकर्त्यांच्या बायका असं नाही बोलत घरी गेलो, पप्या त्याला इचार खायचं आहे का, आणि बाहेरून झक मारून आला का पाय, आणि त्याच्या तोंडाचा वास घे, मुदवीत केलाय का पाय, आणि त्याला म्हणा गच्चीत गपचीप झोप, गच्चीत झोप पण गपचीप झोप. आणि तोच सकाळी कपडे काढून देवळा पुढे म्हणतो, गावात काही भरीव कामं केली पाहिजे. काय भरीव करतो आणि खोक करतो, काय डोंबलं करतो, हे मा जरा कार्यकर्ते सगळं लफडे बंद करा आता, आणि आमच्या टोळीत या आणि एवढी गळ्यात लटकवा, निदान सुखानं झोपाल, आधी एवढी लटकवा. आणि आमच्याकडे आल्यावर तुम्ही श्रीमंत होणार नाही, पण सुखी झाल्याशिवाय अजून 2 लोक राजकारणात उतरणार नाही 5 वर्षानं, गरीब आणि विद्वान. गरीब माणूस नाही उतरणार, फुकणी इकली तरी सदस्य नाही वाजतो. आता हे आरडून आरडत होतो आम्ही 2-4 महिने, ते जनतेतून थेट, जनतेतून थेट 2-4 महिने आरडल्या तर झाला फायदा, ते बरं झालं ना, ते लय अवघड झालं. तो कडी गावात जुमानेच कोणा, ते एकटं झाल्यामुळं तेच खटे घ्यायचं. 15 वर्षापूर्वीचा काळ आता नाही आहे, 15 वर्षापूर्वी तुम्हाला ग्रामपंचायत लोकवर्गणीत चालवावं लागायची, आज तुम्हाला मुबलक पैसा आहे. आता तसं राहिलं नाही, 14 वित्त आयोगामध्ये ग्रामपंचायतीला पैशाला तोटा, त्याच्यामधला 25% रक्कम तुम्हाला शैक्षणिक खर्चासाठी आहे गावातल्या, पाहायचंच नाही. फक्त 15 ऑगस्टला 26 जानेवारीला तेवढं झेंड्या पण जायचं, गोळ्या बिळ्या न्यायचं नाही, आणि 34 पोराला इंग्रजांची भाषणं सांगायची, इंग्रजांनी देश फार लुटला. पोर म्हणले लुटला पण तुमच्या इतकं नाही हो, तुम्ही त्यांनी देश लुटला पण तुम्ही गावातच घरात घर ठुलं नाही, 4-5 आणि भाषण करणाऱ्यांना सांगून ठेवतो, आलंय 26 जानेवारी, आता तुम्ही अगोदर गोळ्या वाटा नंतर भाषण करा, मग कळलं भाषण काय आहे तुम्हाला. ही पोर कशामुळं गुतल्या, गोळ्यांमुळं गुतल्या नाही, तर पोरांना काय घेणं, इंग्रजी येऊ नाही तर त्या घरात घुसू, काय घेणं मग. पोर भाषण उरकावं म्हणून टाळ्या जोरात वाजी द्या, याला वाटतं भाषण आवडलं, आवडलं नाही पोरं घोडायला येतं पण ते टाळीनं ऐकू येईन. तिथलंही एक भाषण टाळावं, भाषण 3 ठिकाणी टाळावं, 10व्यातलं भाषण टाळावं. 10व्यात नदीवर बसलेली माणसं लई वाईट बोलतात महाराज, आता उगाच ते मोठ्याचं झाकून जातं, नाही तर जे वाळूत बसलेत ना कचाकच घोडायला येतं महाराज खालची, बरं त्यांना आपले सगळे लफडे माहीत. आता आपण आपला बाप उसानं हाणले हे त्यांनी पाहिलं, आणि बरं 10व्याचं भाषण म्हणजे प्युअर खोटं भाषण. अहो कसाही मरू चांगलाच म्हणायची पाळी तिला. तो येडा सोडून मेला तरी आपण म्हणायचं त्यांचे ना आमचे जवळचे संबंध होते, आता काय करता काय. त्याला एकदा सोसायटीचं चेअरमन केलं, ते त्यानं 300 वर एरी ऐकला तरी आपण त्याने म्हणायचं गावाच्या विकासात त्यांचा फार वाटा आहे, आता काय करता. त्याच्यापर्यंत त्याला उचलू ना पडलं तरी आपण म्हणायचं त्यांनी कुटुंबाची घडी अतिशय. बरं 10व्याला भाषण करणारी माणसं काय ताळ्याहून राहती, ते माईकवर बोलणारं राहतं भांबेल,
आणि भाषण करणाऱ्यांना सूत्रांनी एक नेटकं चालू होतं, त्याला माहीत नव्हतं मग गडी मेलाय का बाई मेली का काय केलं. त्या बाईच्या नवऱ्याचं नाव होतं बाबूराव आणि त्याची मिलती बायको. पण ती एकाला मोठ्याला बोकांडी घ्यायचं सव ती माईकवरचं लगेच म्हणलं ते श्रद्धांजली वाहतील. ते रस्त्यानंच होती घाई घाई झाली. ते आले ते बाबूराव चमन करून बसलो होतो पुढं. याने तपासत नाही गेला कोण गेलंय. हा आला म्हणला बाबूराव जाऊन 10 दिवस झाले. आणि बाबूरावासारखा माणूस गावात तो होणार नाही. बाबूराव त्याच्याकच पाहत होता. बाबूराव म्हणला आता माया बायकोचा दाव आहे म्हणून सोडलं तुला, नाही तर उचलून आपटला असतं. मी बायको पाहिली दुसरी, तू म्हणतो बाबूराव जाऊन 10 दिवस. हे टाळी जायचं मारा दाव्याची भाषण. लग्नात लय वाईट बोलायचं लोक लग्नात. एक तर आपल्याकडं चूक काय झाली, पूर्वी लोक लग्नाला थांबायची कारण लग्न लागल्यो जेवणं राहायची. आता लोकांना लग्नाची इंद्रीकर गेले एका लग्नाला, आता मला फेटा काढलो काय कोणी ओळखीत नाही. गर्दीत बसलो मी, मला ओळखलंच नाही कोणी. पण शेजारची बोलत होती चौजाऊन चौथा उरला आणि आता गुलाबजांबू घाली सुटला. इंद्रीकरला अंदाज आला लग्न का लपड्याचं आहे का जुनं वय लोकांनी पाहिलं. ते तेवढ्यात एक जणानं इंद्रीकरला पाहिलं आणि त्यानं पुकारलं नाव आशीर्वादाला. आता लोक काय इंद्रीकरला सोडी द्या का. मग एक जण उठला म्हणला इथे उठलं इंदुरीकर येत होतं माईक एक खालून म्हणतो आता हा लायकीचा उठला आशीर्वाद. आता याचा कावा लागू पडायचा त्या पुरीला दुसरा तिसरा महिना असं काय बोला त्या. या गोष्टी टाळीत जा. मी तर ह्या विचाराचा माणूस आहे गावात येणं दाव्याला एका जाणकार माणसानं बोलावं सगळ्यांचे आभार मानावं. लग्नात एखाद्यानं बोलावं तोय बी चारित्र्य संपन्न पाहिजे. त्याची पोरगी पळून जाईल तिचा शोध लागा ना. यांचे वैवाहिक जीवन सुखाचे आणि शब्द तर कुडून आणि त्यात काय करणार. भाषण करणारी माणसं आता अजूनही महाराज दाव्यात लोक डायरेक्ट म्हणतात ईश्वर त्यांच्या मृतात्म्यास म्हणते मला. आता ते उगत मोठं म्हणून ऐक ते माणसं काही राहिलं नाही जगात. इंदुरीकर मरण ना मरणार नाही मी 5-25 वर्ष पण तुम्हाला आपलीच आठवण आला. याला कंट्रोल झालं पाहिजे घुमरे परिवाराच्या सगळ्या उदंड आयुष्याला धन्यवाद. एकदा प्रेमानं भजन करा विठोबा.